भाजपचे माड़ाचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी निरादेववर पानी प्रश्नावर काल महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला निर्णय हा छत्रपतींच्या चे विचारांना काळींब हासणारा आहे त्याचा मी निषेध करत आहे शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपतींच्या विचाराला काळीमा फासणारा निर्णय काल घेतलेला आहे निश्चितपणे मी या ठिकाणी त्यांचा निषेध करतो आज लाखो लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा आणि पुन्हा एकदा दुष्काळ निर्माण करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी नि घेतलेला आहे आणि या निर्णयाला शिवसेना आणि काँग्रेसने साथ दिलेली आहे याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही शिवशाही आणि शिवसेना ही शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवर काम ठेव करते महाराष्ट्रामध्ये दहा लाख लोकांच्या तोंडाचं पाणी हिरावून घ्यायचं आणि बारामतीच्या उद्योगांना द्यायचं हा न्याय होऊ शकत नाही मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर पुनरावलोकन करावं या निरादेवधरच्या पाण्याचा अभ्यास करावा आणि मी जर चुकीचा असलेच तर आपण म्हणाल ती मी शिक्षा भोगायला तयार आहे पण की आपण जवळपास आज सोलापूर आणि सातारा जिल्ह्यावर मोठे आपल्या रूपाने मोठा अन्याय करायला निघाले याची जाणीव आपण या निमित्ताने मला आपल्याला करून द्यायची आहे कारण पवार कुटुंबियांचं राजकारण उद्योग धंदे बिल्डर कारखानदार यांच्या जेव्हा होत आणि या कारखान्यांना पाणी देण्याचं काम त्यांचे पाठीमाग असणार ते भांडव राष्ट्रवादीच्या असणाऱ्या मागे भांडवलदार आहेत या कारखान्यांना उद्योगाला पाणी देताना आपण कुणाच्या तोंडाचं पाणी हिरावतोय ज्या ठिकाणी छावण्याला होतात त्याच ठिकाणी लोक टँकर घेऊन फोटो काढायला मान तालुक्यात येतात फलटण तालुक्यात येतात दुष्काळी भागाला पोती द्यायला येतात पण या ज्यामुळे दुष्काळ निर्माण होतो ते पाणी मात्र बारामतीला घेऊन जातात या ठिकाणी मोठा विरोधाभास या ठिकाणी निर्माण होतोय आणि याची जाणीव महाराष्ट्र सरकारला मला या ठिकाणी करून घ्यायची निश्चितपणे महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हाच अंतिम असतो असं नाही याच्यावरती न्यायालय केंद्र सरकार आहे राज्यपाल आहेत ज्या ठिकाणी मला या जनतेसाठी दाद मागावे लागेल त्या ठिकाणी मी दाद मागणार आहे आम्ही सर्वजण या मतदारसंघातील सर्वजण लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन याच्यावर आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र